गेल्या 3 दिवसापासून कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। पुढील 4 दिवस कोकण घाटमाथा पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले असून अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र व त्यापासून उत्तर मध्य महाराष्ट्र छत्तीसगढ़ आणि दक्षिण ओडिशा बंगालच्या उपसागरापर्यंत असलेल्या हवेचा कमी दाबाचा पट्टा आदि कारणामुळे राज्यात पावसाचा जोर वाढलाय। त्यानुसार कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। रायगड रत्नागिरी सातारा कोल्हापूर पुणे जिल्ह्यांना लाल श्रेणी तर सिंधुदुर्ग पालघर ठाणे धुळे या जिल्ह्यांना नारंगी श्रेणी तसेच विदर्भ व मराठवाड्यात पिवळा श्रेणी असा पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। तसेच नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण देश व्यापला असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले असून दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेनुसार मोसमी वारे 8 जुलै रोजी देश व्यापला आहे आणि त्याला यंदा विलंब झाला आहे। गेल्या 24 तासात पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात 2 मिलीमीटर महाबळेश्वर मध्ये 38 मिलीमीटर तर सांगली आणि सोलापुरात प्रत्येकी 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर मुंबई 33 मिलीमीटर अलिबाग येथे 9 मिलीमीटर रत्नागिरीत 37 मिलीमीटर आणि डहाणूला 51 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तसेच विदर्भात सर्वाधिक बुलढाण्यात 13 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे।